डोके करू शकते डोके तंत्रकरणाने उपस्थित असलेले परिवाराचे आकृष्ट खर तर दुर्मय घटनेतून आमदारांचं खर तर या ठिकाणी निधन झालं. सातत्याने एक रोडॉक्टर व्यक्तिमत्व या परिसरामध्ये सहकार क्षेत्र असं आध्यात्मिक क्षेत्र असं गाडा शौकी अनेक नातेसंबंध आणि या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी मदत करायचं सामाजिक काम करायची आवड त्यांना त्या ठिकाणी होती. खर तर चैतन्य महाराजांचं मठ व्हावं या दृष्टीने अनेक प्रयत्न त्यांनी अनेक सहकार्यांबरोबर त्या ठिकाणी केले. कार्तिकी एकादशीची वेळेला चैतन्य महाराजांच्या जयंती सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या बरोबरीने गेले 2-3 दिवस मी त्या ठिकाणी होतो आणि त्यांचा सहवास त्या ठिकाणी शब्दाचा बरोबर ते माऊली खंडेल आहे बाबाजी शेट आहेत चले हे सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या वारकऱ्यांमध्ये त्या दिंडी सोहळ्यामध्ये सातत्याने मी त्या ठिकाणी त्यांना पाहिलं. वारकऱ्यांच्या सगळ्या त्यांच्या अंथरुण उचलण्यापासून तर त्यांना जेवण वाढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दोन दादांनी केल्या. माझ्या सरकारला वडील त्याच्या नात्याने अनेक गोष्टी आर्थिक मार्गदर्शन करायचं काम जोगे बाबांनी त्या ठिकाणी केलं. सहकारामध्ये काम करत असताना अनेकांच्या समस्या संस्था घेतल्या पाहिजे या दृष्टीने कामकाज केलं. आज भावाप्रमाणे प्रगतदा आणि त्यांच्या कुटुंबावर भावांवर जे दुःख झाले खरं तर उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सांत्वनाचे कमी होऊन प्रार्थना करतो. उपस्थित गिरणार सहकारी साखर कारखान्याचे आजूबाजू संचालक मंडळी अशोक दादा आहेत सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्याबरोबर आलेले आमचे बंधू लक्ष्मण दादा शेटकर असतील तांबे असतील त्याचबरोबर आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमरजी कोल्हे काही दिवसानंतर या ठिकाणी सांत्वन करणार त्यांचा गरज आहे त्यांच्या वतीनं आदर्ज व्यक्त करतो. उद्योजक किशोर शेतकर लंगट असतील आणि सर्व सहकारी असतील यांच्या वतीनं दोन भाऊला आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती.